या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित. छत्रपती संभाजीनगर शहरातील जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत इंदिरानगर भागात आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून सासरा आणि चुलत भावानं मिळून जावयाचा खून केल्याची घटना समोर आली होती. खरं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सैराट या मराठी चित्रपटाची पुनरावृत्ती झाली आहे. या प्रकरणात 3 आरोपी निष्पन्न झाले होते. या तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे अशी माहिती DCP नवनीत कावंत यांनी दिली. यावेळी मृत तरुणाच्या पत्नीची प्रतिक्रिया घेतली असता ती म्हणाली की आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे. नेमकं म्हणजे 14 तारखेला माझ्या नवरा घराबाहेर पडला होता. त्याच्यानंतर अचानकच माहिती झालं की कोणी त्याला चाकूनं मारलंय वगैरे. ते माहिती झाल्याच्या नंतर आम्ही सगळे झाडाखाली गेलो बघायला की काय झालं काय नाही. चौकापर्यंत गेलो तर मला चौका पुढे कोणी जाऊ दिलं नाही. चौका पुढे कोणी जाऊ दिलं नाही. माझ्या नवऱ्याला रिक्षामध्ये टाकलं आणि डायरेक्ट घाटीमध्ये नेलं. त्याच्यामुळं आम्ही मागून घाटीमध्ये घाटीत जायसाठी आम्ही निघलो. आम्ही घाटीत गेलो मग नंतर कळालं की त्यांच्यावर चाकूने वार वगैरे झालेले आणि कोणी मारले म्हणून असं त्यांनी सांगितलं की आपण सारखी दिशांनी त्याच्यावर वार केले म्हणून. माझी हीच मागणी की माझ्या नवऱ्याला न्याय मिळावं, त्याला फाशीची सजा भेटावी हीच मागणी. हो सांगितलं होतं माझ्या नवऱ्याने की आप्पासाहेब कीर्तिशाहीने चाकू मारला त्यांना. एक बार गीताराम कीर्तिशाही पण होते त्याच्यामध्ये. माझी मागणी हीच आहे की त्यांना फाशीची शिक्षा झाली. हा जो प्रकरण आहे त्यामध्ये आतापर्यंत आम्हाला 3 आरोपी निष्पन्न झालेले आहे. त्यापैकी 2 आरोपी आमची कस्टडीमध्ये आहे. एक आरोपी तिन्ही आरोपीला आम्ही अटक केले होते. एक आरोपीला सुरुवातीला अँटिसिपेटरी बेल भेटली होती. तिची अँटिसिपेटरी बेलसुद्धा आम्ही कोर्टाला रिक्वेस्ट करून ती रद्द केलेली आहे. आणि सध्या 2 आरोपी आमचे 1 ऑगस्टपर्यंत कस्टडीमध्ये आहे. जे जे लोकांनी हा कृत्य केलं होतं सगळे लोक आमचे ताब्यामध्ये आहे, कस्टडीमध्ये आहे. त्यामध्ये आणखी काही आरोपी निष्पन्न होण्याचे चान्सेस आहेत. चान्सेस आता तपासावर आहे. तपास जसं जसं निष्पन्न झाला तर आम्ही तुम्हाला नंतरची इन्फॉर्मेशन देऊ. मुलीला आम्ही प्रोटेक्शन दिलेलं आहे. बाकी इतर तपास चालू आहे. मुलीची जशी मागणी असेल तर आम्ही त्याला आपली मदत सहकार्य करू. वेज नॉन वेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित. चवीला टेस्ट हॉटेल रोहित चे जेवण बेस्ट. बर्थडे पार्टी कार्यक्रम विविध पार्टी चे ऑर्डर स्वीकारले जातील. ग्राहकांसाठी खास पार्सल ची सोय. आमचा पता हॉटेल रोहित, दादर रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप सोलापूर.